लोक कल्याणासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलं, मृत्यूपर्यंत मरण यातना सहन केल्या अशा सर्व महापुरुषांच्या आपण प्रतिमांना या ठिकाणी वधूवरांच्या शुभास्ते पूजन करून अभिवादन करणार आहोत. मी या ठिकाणी चिरंजीवी सौभाग्य कांचनी, डॉक्टर हर्षद आणि चिरंजीव अक्षय या दोघांना विनंती करतो. आज ज्यांचा आपण इथे सर्वधर्म सन्मान विवाह सोहळ्याच्या निमित्तानं विवाह संपन्न करतो आहोत, या दोनही वधूवरांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करावं आणि वंदन करावं. भगवान तथागत भगवान गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, गुरु नानक, महात्मा बैश्वेश्वर, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रविदास, संत कबीर, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, संत गाडगेबाबा, अण्णाभाऊ साठे आणि लहुजी वस्तात साळवे या सर्वच महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी मी वधूवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभा असते या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमांना नव्हे तर त्या प्रेरणांना आपण या स्टेजवरती यायचं आहे. प्लीज विनंती, आपण लगेचच स्टेजवरती या. यानंतर आपण या सर्व धर्मपीठावरती, या विचारपीठावरती आणि या विवाह मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय गुरुवर्यांचं या ठिकाणी आदर स्वागत आणि सन्मान करणार आहोत. महावस्त्र परिधान करून वधूवरांच्या शुभ हस्ते आपण पदस्पर्श करून त्यांचं दिव्य सानिध्य आणि देशाने, जगाने, महाराष्ट्राने आणि या कळमच्या मायभूमीच्या इतिहासामध्ये पहिली नोंद आहे जिथे सर्व धर्म सन्मान सोहळा आयोजित केला जातो आहे. खूप खूप आनंद वाटतो. या ठिकाणी महाराष्ट्र लोकविकास मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आपल्या भाषेत बोलायचं रथी महारथी असं राजे रजवाडे यांच्यासाठी म्हटलं जायचं. फादर दिवाकर रेव्हरंट, चर्च ऑफ नॉर्थ इंडिया, याही आदरणीय धर्मगुरूंचं आपण इथे आदर स्वागत करतो आहोत. सामाजिक क्षेत्रामध्ये उंच भरारे घेतलेले इथे किमान 2000 स्वयंसेवक उपस्थित आहेत. दुष्काळ असेल, भूकंप असेल, ऊन वादळ असेल, त्याला समर्थपणे तोंड देण्याची ताकद इथल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे, महिलांच्या मध्ये आहे. आणि म्हणून हा सुखसोहळा हे सर्व दुःखितांचं माहेरघर आहे, सुखितांचं नाही, उपेक्षितांचं माहेरघर आहे. आणि म्हणून आपण सर्व धर्म सन्मान सोहळा आयोजित करत आहोत. यानंतर भंते सुमेध नागशेन बुद्धलेनी खरवसा, भंते सुमेध नागसेन बुद्धलेनी खरवसा या उपस्थित धर्मगुरूंचं आपण या ठिकाणी पुण्यचरण पदस्पर्श आणि यथोचित स्वागत करतो आहोत. Thank you.
हाफिज मोहम्मद अली चिश्ती, पुढील उपस्थित धर्मगुरूंना मी सत्कार स्वीकारण्यासाठी विनंती करतो आहे. हाफिज मोहम्मद अली चिश्ती यांचा आपण इथे आदर स्वागत करणार आहोत. सध्या आपण ज्यांचा इथे आदर सत्कार करतो आहोत, भंते सुमित नागसेन, बुद्ध लेणी खरोसा. तर पुढील धर्मगुरू आहेत हाफिज मोहम्मद अली चिश्ती. सत्यशोधक विधी प्रसारक मच्छिंद्रजी गवाले महाराज नांदेड. सत्यशोधक विधी प्रसारक मच्छिंद्रजी गवाले महाराज. हॅलो. सत्यशोधक विधी प्रसारक मच्छिंद्रजी गवाले महाराज यांचा आपण सत्कार. षट ब्रह्मस्थल 108 श्री सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी. भारतीय संस्कृतीमधील वंदनीय आणि पूजनीय असणाऱ्या, ज्यांनी राष्ट्र उभारणीसाठी योगदान देत देत समाज मनाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा मजबूत करण्याचं काम केलं, पुण्यभावन अशा धर्मगुरूंच्या या दिव्य सान्निध्यामध्ये आपला आजचा हा दिव्य सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा संपन्न होतोय. आपण या गुरुजनांचं, या गुरुवर्यांचं या ठिकाणी आदर स्वागत आणि सन्मान करतो आहोत. पटकुरे आणि तोडकर या दोनही परिवाराच्या वतीनं समाजाची खरं तर जडणघडण ज्यांच्या विचारातून असते, जी गुरुवर्य चैतन्य स्त्रोते असतात, काळाच्या ओघामध्ये ही स्त्रोते विस्मृतीत जाऊ नयेत यासाठी, ते विकृत होऊ नयेत याही साठी, महापुरुषांचे विचार जोपासले जावेत याही साठी ती पुन्हा पुन्हा वाणीचे विणामध्ये अळबागी लागतात. आणि इतकंच करण्याच्या अपेक्षा सुद्धा आज विवाहाच्या निमित्तानं आणि सत्यशोधक पद्धतीवाल्यांना इन्व्हाइट केलं. आता ते महाराज झालाय. हो महाराज, भोगे कपडे बिपडे घालून आग माय कसं करावं की. शिवधर्म पीठाचे शिवाचार्य ज्ञानेश्वर अंभर गुरुजी, मातृतीर्थ सिंदखेड राजा यांचाही आदर सत्कार आपण करतो आहोत. तेव्हा गुरुजनांना विनंती प्राप्त आहे, दोनही परिवाराला विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते या ठिकाणी शिवधर्म पीठाचे शिवाचार्य ज्ञानेश्वर अंबरी गुरुजी, मातृतीर्थ सिंदखेड राजा यांचा आपण आदर स्वागत आणि सत्कार संपन्न करावा. कारण आपण सर्व धर्म सन्मान विवाह सोहळा इथे संपन्न करतो आहोत. धर्म केवळ चर्चा आणि चर्मणाचा विषय नसतो, तर तो मंगल जीवन जगण्याचा विचार असतो. धर्माला मानवाभिमुख करून राष्ट्राला मानवतावादी मंत्र देणारे महापुरुष, धर्मगुरु, संत, महंत आणि समाज सुधारक हे खरं तर भारतभूमीच्या कुशीमध्ये अवतरले हे भारतभूमीचं आणि तुमचं आमचं सद्भाग्य आहे. त्यांचा संदेश आहे, तुम्ही बलवंत असा वा विचारवंत, कलावंत असा वा धनवंत, ईश्वराने आपण काही क्षणामध्ये आजचा हा सर्वधर्म सन्मान विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहोत. अत्यंत साधक, कृतार्थ जीवनाचा साधक असणाऱ्या विश्वनाथांना तोडकर यांच्या संकल्प सिद्धीतून साकारलेला पटकुरे आणि तोडकर परिवारातला अत्यंत लक्षवेधी आणि ऐतिहासिक असा हा अनुपम्य सोहळा आपण या ठिकाणी अनुभवतो आहोत.
जगद्गुरु संत तुकोबाराया म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। याच उक्तीतून आपल्या कन्येच्या विवाहाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकत्रित करण्याचं सद्भाग्य आदरणीय अण्णांना लाभलं। खरं तर या दोन वधूवरांचं मनोमिलन आज होत आहे। दोन परिवाराचं ऋणानुबंधाचं पारिवारिक आणि कौटुंबिक पाहुणेपणाचं हे नातं अधिक घट्ट होत आहे आणि ते नातं अधिक घट्ट व्हावं, अधिक मजबूत व्हावं आणि या दोन जीवांच्या रेशीम गाठी सुद्धा अधिक तितक्याच घट्ट व्हाव्यात यासाठी आपल्या सर्वांचा हा आजचा अट्टाहास आहे। आणि सांजवेळी